महाराष्ट्र जनता की अस्मिता अपमान करने वाले राज्यपाल कोश्यारी का चंद्रपुर शहर व जिला राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से निषेध किया गया। पिछले अनेक दिनों से महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यह महाराष्ट्र विरोधी वक्तव्य कर रहे थे। उसी तरह आज उन्होंने महाराष्ट्र में राजस्थान और गुजरात के लोग मुंबई छोड़कर जाने पर मुंबई आर्थिक राजधानी नहीं रहेगी ऐसा वक्तव्य कर संपूर्ण महाराष्ट्र की जनता के अस्मिता का अपमान किया। इसलिए आज राज्यपाल कोश्यारी इनके विरोध में चंद्रपुर शहर व जिला राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से चंद्रपुर शहर के जटपुरा गेट के पास महात्मा गांधी पुतले के पास आंदोलन कर राज्यपाल कोश्यारी इनके विरोध में घोषणा दी गई और उन्होंने किए वक्तव्य का निषेध किया गया। उक्त आंदोलन चंद्रपुर शहर जिला अध्यक्ष राजू कक्कड़ और ग्रामीण जिला अध्यक्ष राजेंद्र वैद्य इनके नेतृत्व में किया गया। आंदोलन के समय युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितिन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काड़े, महिला अध्यक्ष बेबी उइके, महिला शहर अध्यक्ष शालिनी महाकुलकर, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागड़े, अल्पसंख्यक अध्यक्ष नौशाद सिद्दीकी, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, युवक विधानसभा अध्यक्ष आकाश निरंतवार, ओबीसी अध्यक्ष विपिन झाड़े, विद्यार्थी अध्यक्ष कोमिल मड़ावी इन आदि के साथ राष्ट्रवादी कांग्रेस के अनेक पदाधिकारी उपस्थित थे। राष्ट्राचे राज्यपाल महामहिम त्यांना म्हणता येणार नाही आता, कारण त्यांनी त्या पदाचा अपमान केलेला आहे। भगतसिंग कोश्यारी हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, अजून आता महाराष्ट्राचे मराठी माणसाबद्दल त्यांनी जे अपमानजनक टिप्पणी केली आहे, भाष्य केलं आहे, आता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही जाहीर निषेध करत आहोत। भगतसिंग कोश्यारी यांनी गुजराती, राजस्थान हे लोक जर महाराष्ट्रातून, मुंबईतून, ठाण्यातून गेले तर यांची अवस्था का होईल? या मराठी माणसांनी मुंबईला, महाराष्ट्राला, ठाण्याला जे सगळं आपलं दिलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, त्या माणसाबद्दल बोलायला राज्यपाल महोदयाला लाज वाटायला पाहिजे होती। आज पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र सर्वात जास्त GST, सर्वात जास्त इन्कम टॅक्स देणारा राज्य आहे, हे कधी भगतसिंग कोश्यारी सांगणार नाही। हे गुजराती, राजस्थानी आणि मराठी हे हिंदू लोकांवर भांडण लावण्यासाठी, म्हणजे हिंदुआमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आता भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे राज्यपाल कोश्यारी यांनी केली आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना एवढंच सांगतो की कोश्यारी हे महाराष्ट्र आहे, जास्त होशियारी करू नका।